उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेखा असणारे बंडरदारा धरण आज सोळा ऑगस्ट रोजी सकाळी भरले सकाळी सहा वाजता धरणातील साठा दहा हजार तीनशे दशलक्ष घनफूट झाल्यानंतर धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने स्पिलवे मधून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली सकाळी स्पिलवे मधून दोन हजार चारशे छत्तीस तर वीज निर्मिती केंद्रातून आठशे बत्तीस क्युसेक असे एकूण तीन हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत होते भंडरदारा धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे हे धरण कधी भरते याकडे उत्तरनगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते कारण या भागातील अनेक साखर कारखाने संगमनेर श्रामपूर या शहरांसह लहान मोठ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या सर्वांचे भवितव्य या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे अकोले संगमनेर श्रामपूर राहता या तालुक्यामधील हजारो एकर शेतीला या धरणाचा लाभ होत असतो तीस वर्षामध्ये पाच वर्षे हे धरण भरले नव्हते यावर्षी जून महिन्यात भंडरदारा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसा वेळेवर आगमन झाले पावसाळा सुरू होताना धरणात पाणी पाणीही अधिक प्रमाणात शिल्लक होते त्यामुळे यावर्षी धरण लवकर भरेल असे वाटत होते मात्र पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी नेहमीसारखा पाऊस पहिल्या दोन महिन्यात पडला नाही जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात एरवी मुसळधार पाऊस पडत असतो मात्र यंदा जुलैच्या पावसाने निराशा केली त्यामुळे ऑगस्ट सुरू झाला तेव्हा धरण भरते की नाही अशी शंका निर्माण होण्यास सुरुवात झाली होती मात्र मागील आठ दहा दिवसात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला मागील सलग तीन दिवस कळसुबाई रतनगडाच्या डोंगर रांगात अतिवृष्टी झाली त्यामुळे या तीन दिवसात धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली व आज अखेर धरण भरले जलसंपदा विभागाच्या नियमाप्रमाणे पावसाळा संपेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरू दिले जात नाही भंडारदरा धरणाची क्षमता अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट आहे आज सकाळी पाणीसाठा दहा हजार तीनशे छत्तीस दशलक्ष घनफूट होता तेव्हा पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली कारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होता व धरणात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात सुरू होती त्यामुळे धरणात जमा होणारे अतिरिक्त पाणी सोडून देण्यात येत आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा दहा हजार पाचशे दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून धरणात जमा होणारे अतिरिक्त पाणी सोडून देण्यात येणार असल्याची माहिती भंडरदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सार्वमत् बोलताना दिली एक जून पासून आज सोळा ऑगस्ट पर्यंत पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे सर्वाधिक म्हणजे तीन हजार नऊशे पंधरा मिलीमीटर पाऊस पडला तर रतनवाडी येथे तीन हजार एकशे नऊ मिलीमीटर तर पांजरे येथे दोन हजार सातशे बेचाळीस मिलीमीटर वाकी येथे एक हजार सातशे सत्तेचाळीस मिलीमीटर तर भंडरदारा येथे दोन हजार तीनशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली दरवर्षी पंधरा ऑगस्टला भरलेला किंवा भरत असलेला भंडरदरा पाहण्यासाठी येथील पावसात चिंब भिजण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत असतात यावर्षी मात्र करोनाच्या संकटामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे यावर्षीचा पंधरा ऑगस्ट भंडरदऱ्याच्या दृष्टीने सुनासुनाच होता पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा तडाखा बसल्यामुळे धरण लवकर भरले मात्र या तीन दिवसाच्या अतिवृष्टीने पाणलोट क्षेत्रातील घाटघर उडगावणे पांजरे रतनवाडी आदी आदिवासी खेड्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे अतिपावसामुळे बांधांची फुटतूट होते भातपीक पाण्याखाली जाऊन सडतात या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षीच या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामुळे लाभू क्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी पाणलोट क्षेत्राला मात्र दुःखाची किनार असते मी अमोल वैद्य अकोले